नमस्कार, मी अभय मांडके, भास्कर एग्रो सेल्स कॉर्पोरेशन नागपूर। आज नशिबानी आम्हाला हुसेन साहेबांच्या फार्मवर यायची परमिशन मिळाली आणि 3 वर्षापूर्वी आम्ही इथे आलो होतो। 3 वर्षानंतर आज इथे जे बघतो आहे ते एक सुंदर नंदनवन तयार झालेलं आहे, तेही संपूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने। 3 वर्षापूर्वी यांनी इथे एक छोटंसं बीज रोवलं होतं, आज त्याचं खूप मोठं नंदनवन तयार झालेलं आहे। सगळ्या शेतकऱ्यांना सांगायची महत्त्वाची गोष्ट ही की त्यांनी यावर्षीपासून इथे गरम मसाल्याचे उत्पादन घेण्याची सुरुवात केलेली आहे। त्याच्याकरता त्यांनी ICAR चे रिटायर्ड सायंटिस्ट ची मदत घेऊन इथे खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी त्याचं कल्टिवेशन प्रॅक्टिसेस चालू केलेले आहे। तर त्याच्यातर्फे आपल्या एरियातल्या शेतकऱ्यांना मोटिवेशन मिळावं म्हणून कशा प्रकारे शेती केल्या जाऊ शकते आणि कमीत कमी जमिनीत जास्तीत जास्त उत्पादन दर वर्षाला कसं घेतल्या जाऊ शकतं हे त्यांच्या इथे येऊन आम्हाला बघायला मिळालं। त्यांचा हा प्रयत्न खूप जबरदस्त राहणारा विदर्भाकरता आणि त्याच्यामुळे विदर्भातमध्ये मोठी हरित क्रांती आणि शेतकऱ्यांचं उत्थान होण्याची मला आशा वाटते। त्यांनी असेच प्रयत्न करून आपल्या इथल्या शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन करावं की कशा प्रकारे शेती केली जाऊ शकते आणि त्याच्यापासून कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन एका एकरात कसं काढलं जाऊ शकतं। धन्यवाद।